हर चीज बचा बचा के खर्च करते हैं। चार महीने में अपनी बात समाप्त करूंगा। सुरेश जी, अगली किताब जब आप लिखे हैं तो अगली किताब में ये भी लिखिए कि आपने तीनों चीजों का बैलेंस कैसे किया है। और फैमिली बिजनेस, भारत के लगभग 80% फैमिली बिजनेस हाउसेज है। जितना बिजनेस है उसके 80% फैमिली बिजनेस होता है। और सबसे बड़ी प्रॉब्लम जो रहती है वो ये कि 2 महीने तक तो ठीक है, पर बाद में कभी न कभी इस एम्पायर को कैसे चलाना और जैसे बड़ा खेत में खेती करना प्रॉफिटेबल रहता है। धन्यवाद श्री मंगलवार गोरा जी, थैंक यू वेरी मच फॉर योर इंस्पिरेशनल वर्ड्स। वी आर नाउ गोइंग टू फेलिसिटेट द पब्लिशर ऑफ द बुक श्री प्रवीण तिवारी फ्रॉम ब्लूम्स बर्गर लिटरेचर फाइनल। इतकी माहिती त्या नॅनो पुस्तकामध्ये सुरेश हवारे सगळी साठवून ठेवलेली आहे। आणि मला असं वाटतं नवीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडने या पुस्तकाचा खूप उपयोग होतो। फक्त सरकारने ठरवलं पाहिजे की काही मंडळी पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या विषयासाठी प्रामाणिकपणे काम करतात, नाहीतर सगळ्या विधान सरकारच्या कविता काढायच्या। आता अरुणोदय ढेरे यांना नितीनजींनी घरी जाऊन विनंती करून पुस्तक निवड समितीचा अध्यक्ष केला। हे बघ, मला सरकारकडे यायचं नव्हतं, म्हणजे तुम्ही या तुम्हाला चांगली पुस्तक राहावं वाटण्यासाठी त्या आल्या। आणि त्याला सरकारने आता नवीन सरकार आलं हे तुमचं भागोपाल येऊन पाहू। आता अशा प्रकारे जर माणसाची पाळत ही केवळ त्याचा रंग त्याचा पक्ष एवढीच करावं असेल तर मग इतकं चांगलं पुस्तक लिहिणारे सर्व साधारण आपण तसेच बघतो। त्याला इतकी चांगली माहिती आहे म्हणजे मला तर मुलांनी स्वतः बिल्डर आहे, नितीनजी त्या इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर आहे, मी तर आपलं घर घेणार। आणि आता मंत्रीपद केल्यानंतर पार्लियामेंट घराचं रिझर्वेशन चालू करून आणि इथं लवकर मंत्रीपद जाईल नाही नव्हतं, तर कारला भाड्याचं झालं घ्यायला गेलो तर ते भाड्याचं घर घेत असा नितीनजी मला लक्षात आलं की ते मी घर विकत घेतलं तर त्याचा जो इंटरेस्ट आहे त्याच्यापेक्षा कमी मला वाटतो। मी तेवढं आयुष्य बाहेर घरातून लावलो आणि मग माझं कुटुंब ट्रॅक्टर पाहिले काय त्याला म्हटलं की तू आपला सेट झाल्यास तू मुंबईत घर घे। म्हणजे दादा किंवा मी आपण खुदकर जरी कन्सेप्ट सोडून तिला ते वेगळं नाही तेव्हा तुम्ही जे म्हणता जे तू भाडं भरतो तेवढं तू इन्स्टॉलमेंट भर तेवढं कोणत्या नाही इन्स्टॉलमेंट 250 भरावा लागतो आणि ऐन परवाचे दिवस ते 250 कमवण्यासाठी रात्रंदिवस काम करावं लागतं आणि म्हातारपणी जे शरीर ताकद नाही त्याही गोष्टी घर मिळतात त्याला काय मिळणार असतं। तर ही सायकोलॉजी आता घर घेणाऱ्यांची बदलत चालली आहे आणि ही बदलत जाणारी सायकोलॉजी लक्षात घेऊन मला गृहनिर्माण उद्योग हा पुढे टिकवायचा आणि वाढवायचा आहे। सहकारी आदरणीय विनोद कावळे, भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय गोडाजी, या पुस्तकाचे लेखक सुरेश हवारे मंचावर उपस्थित, त्यांचे तुम्ही कार्यक्षम चिरंजीव, उपस्थित सर्व मान्यवर मंत्रिमंडळ, सर्वप्रथम सुरेश हवारेंनी आपल्या जीवनामध्ये किती प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवनाची सुरुवात केली
याची संपूर्ण माहिती जवळून असायला हवी की मी एक आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात पथरोट नावाचं गाव आहे. दादा हवरे म्हणून सुरेशजीचे वडील त्या काळात भगवी टोपी घालून जनसंघाचं पूर्ण वेळ काम करायचे. आणि ज्यावेळी मी विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना दादा नागपूरला यायचे, त्यावेळी सुरेशची बहीण किंवा ते शिक्षण घेत असताना त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे मी लक्ष द्यावं म्हणून दादा मला जबाबदारी देऊन द्यायचे. दादांचं संपूर्ण जीवन अतिशय संघर्षशील होतं. त्या काळामध्ये मोतीरामजी लहाने यांच्या नेतृत्वाखाली बैरमला कापसाचा करता एक सत्याग्रह झाला होता आणि त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला आणि ती गोळी दादांच्या जवळून गेली आणि त्याचे प्राण वाचले. दादा एकदा अमरावतीला लोकसभेकरता उमेदवार म्हणून भारत जनसंघाकडून उभे होते, पण संघाचे निष्ठावंत सचिव जनसंघाचे कार्यकर्ते, त्यामुळे दादांशी असणारे पारिवारिक संबंध हाच धागा हावरे परिवाराशी तेव्हापासून आमच्या सगळ्यांशी जुळलेला होता. आणि याला आता 45 वर्ष झाली. दादांच्या सगळ्याच मुलांनी शिक्षणामध्ये उत्तम प्रगती केली आणि त्या काळामध्ये सुरेशच्या आईनी आणि दादांनी अतिशय कष्ट घेऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये किती प्रतिकूल परिस्थिती आहे त्याचं वर्णन आज करणं काही शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांना शिक्षणाकरता त्यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावून त्यांना शिक्षणात ते शिकले पाहिजे याकरता प्रयत्न केला. सुरेशने नागपूरच्या लक्ष्मण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंग पास केल्यानंतर त्यांनी भाभा अकॅडमिक रिसर्च सेंटरमध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून चांगलं काम केलं आणि हे काम केल्यानंतर ते लहान भावाने मीटरचा व्यवसाय सुरू केला. सुरेशने पण पुढे नोकरी सोडली आणि त्यांच्यावरून घेऊन त्यांनी सगळेच जण पुढे या व्यवसायात आले. हा सगळा प्रवास आहे. या प्रवासामध्ये सुरेशने हाऊसिंग बद्दल किती अभ्यास केला, आज तर पीएचडी मिळाली मुंबई विद्यापीठाची, किंवा आज बिल्डर म्हणून किती मान्यता आहे, या सगळ्यांपेक्षा ही डाऊन टू अर्थ आपली परिस्थिती जी होती त्या परिस्थितीत मोठं झाल्यानंतर देखील त्यांचे पाय जमिनीवर टेकलेले आहेत हीच खऱ्या अर्थाने दादांच्या मनातलं स्वप्न आणि आज त्यांचा व्यवहार. आणि त्यामुळे सुरेश आणि या परिवाराशी माझे पारिवारिक संबंध आहे. कारण त्यावेळी जनसंघ आणि विद्यार्थी परिषदेत काम करत असताना आताच्या वातावरणामध्ये त्यावेळी त्याचे पुष्कळ फरक होता. कारण सत्ता आल्यानंतर सत्ता संपत्ती आणि सन्मान हे मिळाल्यानंतर लोक तुमच्यावर प्रेम करतात, पण त्यांचं प्रेम व्यक्तीवर असतं की पदावर असतं हे काही कळत नाही. सुरेशजीने जीवनामध्ये संपत्ती मिळवल्यानंतर पुरुषांचं प्रेम मिळणं हे सुरेश हावरेवर प्रेम आहे की त्यांच्या मिळवलेल्या यशावर आहे. कारण त्यांनी सत्ता संपत्ती आणि सन्मान मिळाल्यानंतर स्वाभाविकपणे प्रेमांची संख्या वाढत असते. परंतु सुरेशच्या या प्रतिकूल जीवनामध्ये त्यांनी एवढी मोठी प्रगती केली याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे. आणि नेहमी याची जाणीव ठेवली सुरेश जेव्हा जेव्हा सांगतो तेव्हा प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की आज सुरेशने पीएचडी पण मिळवली, व्यवसायात यश पण मिळवलं, त्याचबरोबर साईबाबा ट्रस्टचं काम उत्तम केलं, राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार पण मिळाला. आणि हे सगळं करत असताना सामाजिक संवेदनशीलता जी दादांनी जपली होती ती सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचा भान देखील त्यांनी आपल्या आयुष्यात